नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज डंका मित्रो गेली अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि या सरकारमध्ये काय झालं काय नाही हा एक संपूर्णपणे वेगळा विषय आहे परंतु या सरकारच्या काळामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी झाली आणि या यथेच्छ बदनामीच्या विरोधात जेव्हा जेव्हा सावरकर प्रेमींनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याची कोणत्याही प्रकारे दखल घेतली नाही ज्यांनी बदनामी केली त्यांच्यावर सरकारने कोणतीही कारवाई केलेली नाही आणि या बदनामीच्या विरोधात जेव्हा कट्टर हिंदुत्ववादी शिवसैनिकांनी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांचीही गळचेपी करण्यात आली आता महाराष्ट्रामध्ये नवं सरकार आलेलं आहे आणि हे नवं सरकार स्वतःला हिंदुत्ववादी सरकार म्हणवत आहे तर हे हिंदुत्ववादी सरकार सावरकरांची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करणार का हा आता कळीचा प्रश्न आहे अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला भेट दिली आणि या भेटीमध्ये सावरकरांची बदनामी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं आहे प्रत्यक्षात काय घडतं आहे येत्या काळात आपल्याला लक्षात येईलच परंतु आज विश्लेषणमध्ये आम्ही सावरकर या विषयावर आधीच्या सरकारने काय केलं आणि आताचं सरकार काय करत आहे याच्यावर एक दृष्टिक्षेप टाकणार आहोत राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना प्रचंड चेव आला आणि त्यांनी जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे सावरकरांची माफीवीर म्हणून बदनामी करायला सुरुवात केली आणि महाविकास आघाडीमध्ये शिवसेना सामील होती ज्वलंत हिंदुत्ववादी शिवसेना सामील होती परंतु या ज्वलंत हिंदुत्ववादी शिवसेनेने कधीही या बदनामीची दखल घेतली नाही त्यांनी कधीही राहुल गांधी यांचा निषेध केला नाही हे थोडं होतं म्हणून की काय काँग्रेसचं मुखपत्र असलेल्या शिदोरी या नियतकालिकातून सावरकरांवर अत्यंत घाणेडे शिंतोडे उडवणारा एक लेख प्रसिद्ध झाला आणि हा लेख प्रसिद्ध झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक संतापाचं वातावरण निर्माण झालं या लेखावर कारवाई करावी लेखकावर कारवाई करावी हा लेख प्रकाशित करणाऱ्यांवर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी सावरकर भक्तांकडून करण्यात आली परंतु या मागणीला किराची टोपली दाखवण्यात आली हा विषय पुढे रेटण्यासाठी सावरकर स्मारकचे कार्याध्यक्ष जे सावरकरांचे नातू सुद्धा आहेत रणजित सावरकर हा विषय धसास लावण्यासाठी पुढे आले रणजित सावरकर हा विषय घेऊन मंत्रालयात गेले आणि त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात उपस्थित होते परंतु मुख्यमंत्र्यांनी या विषयी चर्चा करण्यासाठी रणजित सावरकरांना भेट देणं सुद्धा नाकारलं केवळ रणजित सावरकरांना याविषयी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं एक पत्र तिथे देता आलं आणि रणजित सावरकर आले आहेत हे समजल्यानंतर मुख्यमंत्री काही मिनटातच तिथून निसटले त्यांनी कारता पाय घेतला रणजित सावरकर यांनी सावरकरांच्या बदनामीविषयी जे पत्र लिहिलंय त्या पत्राला गेल्या अडीच वर्षाच्या काळामध्ये दे। उत्तर देण्याची सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेली नाही अशा प्रकारे सावरकरांची बदनामी करणाऱ्यांचं सरकार गेले अडीच वर्ष अस्तित्वात होतं आज चित्र काय आता जे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या जोडकोळीचं जे नवं सरकार आलेलं आहे त्या सरकारने पहिल्याच दिवशी सांगितलं की हे हिंदुत्ववादी सरकार आहे आणि वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत एकनाथ शिंदे जे म्हणाले ते त्यांनी प्रत्यक्षात सुद्धा आणलं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली आणि दुसऱ्या दिवशी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्यानंतर ते सावरकर स्मारकात आले आणि सावरकरांच्या समोर त्यांनी भक्तिभावाने आपली मान तुकवली आणि सावरकरांना मानवंदना दिल्यानंतर जेव्हा पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की शिदोरी मासिकातून सावरकरांची यथेची बदनामी करण्यात आली आणि ही बदनामी करणाऱ्या लोकांना आपण जरब बसवणार आहात का आणि त्यांच्यावर कारवाई करणार आहात का आणि एकनाथ शिंदे यांनी क्षणाचाही विचार न करता स्पष्ट शब्दात सांगितलं की ज्यांनी सावरकरांची बदनामी केली आहे त्यांना आम्ही माफ करणार नाही त्यांच्यावर आम्ही कठोर कारवाई करू आणि हे एकनाथ शिंदे पहिल्यांदा बोललेले नव्हते आपल्याला माहिती आहे चार जुलैला एकनाथ शिंदे यांच्या सरकारवर विश्वास दर्शवणारा एक प्रस्ताव सदनात ठेवण्यात आलेला आणि या प्रस्तावावर भाषण करताना एकनाथ शिंदे यांनी अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितलं की आम्ही सत्तेवर होतो सावरकरांची बदनामी सुरू होती शिदोरी मासिकातून सावरकरांवर गलिच्छ शिंतोडे उडवणारा लेख प्रसिद्ध झाला परंतु आम्ही काही करू शकलो नाही कारण आम्हाला आदेश होते की या विषयावर काही भाष्य करायचं नाही या विषयावर काही बोलायचं नाही परंतु आता ही परिस्थिती नाही आहे आता आम्ही मोकळे आहोत या शब्दामध्ये एकनाथ शिंदे आणि शिवसेनेने या संपूर्ण प्रकरणामध्ये किती घाणेडे राजकारण केलं उद्धव ठाकरे यांनी कशा प्रकारचे आदेश देऊन शिवसेनेकडे गप्प बसवलं हो हे रेकॉर्डवर सांगितलं आणि आता महाराष्ट्रातले सावरकर प्रेमी शिदोरी नियतकालिकावर कारवाई कधी होते याच्या प्रतीक्षेत काल शुक्रवारी विधानसभेचे अध्यक्ष सुद्धा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये आलेले निमित्त होतं सावरकरांच्या मार्सेलीस उडीला एकशे बारा वर्ष पूर्ण झाल्याचं आपल्याला माहिती आहे की फ्रान्सच्या समुद्रामध्ये मार्सेलिस येथे सावरकरांनी ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी उडी मारलेली आणि ही उडी त्रिखंडात गाजली या उडीची इतिहासात प्रचंड चर्चा झाली आणि या उडीमुळे ब्रिटिश हे भारतीयांवर प्रचंड जुलूम करतायत भारतीयांना गुलाम बनवण्याचा प्रयत्न करतायत या विषयाची जगभरात चर्चा झाली आणि ही जी ऐतिहासिक उडी आहे तिला एकशे बारा वर्ष पूर्ण झाल्याचं औचित्य साधून सावरकर स्मारकाने एका कार्यक्रमाचं आयोजन केलेलं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या एका तैलचित्राचं अनावरण सावरकर स्मारकमध्ये होणार होतं हे तैलचित्र विख्यात चित्रकार सुहास बहुलकर यांनी काढलेलं तैलचित्र होतं या तैलचित्राच्या अनावरणासाठी विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर येणार होते नार्वेकरांना त्या दिवशी दिल्लीमध्ये जायचं होतं दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींची भेट घेण्याआधी नार्वेकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाणार होते परंतु तरीही वेळात वेळ बिल्य काढून सकाळी साडेनऊ वाजता नार्वेकर सावरकर स्मारकात आले त्यांनी त्या तैलचित्राचं अनावरण केलं आणि सावरकर यांच्यावर स्तुतीसमन उधाळणारं एक सुंदर छोटेखानी भाषण करून नार्वेकर तिथून निघून गेले या भाषणामध्ये नार्वेकर यांनी दोन मुद्दे अत्यंत ठष्टशीतपणे मांडले की आपल्याला क्रांतिकारक हे वाट चुकलेले देशभक्त होते अशा प्रकारचा चुकीचा इतिहास सांगण्यात आला परंतु आता हा इतिहास आम्ही बदलणार आहोत आणि ज्या सावरकरांनी या देशासाठी प्रचंड त्याग केला त्या सावरकरांचं एक म्युझियम मी स्वतः दक्षिण मुंबईतच बनवणार अशा प्रकारची घोषणा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली याचा अर्थ की अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये महाविकास आघाडी सरकारने ज्या सरकारचं नेतृत्व शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांनी केलं त्या काळामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांची जी यथेच्छ निंदनालस्ती झाली त्यांच्यावर जो चिखल उडवण्यात आला त्याचं परिमार्जन करण्याचं काम नव्याने राज्यात सत्तेवर आलेलं हिंदुत्ववादी सरकार करत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतायत आणि विधानसभा अध्यक्षांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये एक पाऊल पुढे टाकत सावरकरांच्या स्मृती जपणारं एक देखणं म्युझियम बनवण्याची जी घोषणा केलेली आहे त्याच्यामुळे सरकारने जे सांगितलं आहे की हे हिंदुत्ववादी सरकार असेल त्या घोषणेला एक बळ मिळालेलं आहे आणि त्या घोषणेबाबत महाराष्ट्राची जनता आश्वस्त झालेली आहे परंतु हे पुरेसं आहे का कारण आपल्याला माहिती आहे की गेल्या अडीच वर्षामध्ये राहुल गांधी यांनी सावरकरांची बदनामी केली त्यांच्या चेल्या चपाट्यांनी राहुल गांधींची री ओढली महाराष्ट्रातला एक चॅनल ए बी बी माझा या ए बी माझाने सावरकर नायक की खलनायक अशा प्रकारचा एक आचरट कार्यक्रम घेतला आणि या कार्यक्रमाच्या शीर्षकावर सावरकर प्रेमींनी प्रचंड टीका केली एबीबी बी माझाच्या कार्यालयावर मोर्चा काढला आणि त्याच्यानंतर सावरकर प्रेमींचा संताप लक्षात घेऊन आणि या संतापाचा फटका आपल्या चॅनलला बसू शकतो हे लक्षात घेऊन एबीबी माझाचे संपादक राजीव खांडेकर नागमुठीत घेऊन सावरकर स्मारकमध्ये गेले होते या प्रकरणामध्ये त्यांनी बिनशर्त माफी मागितली आणि या प्रकरणावर पडदा टाकला याचा अर्थ सावरकरांचा अपमान सहन करण्याच्या मनस्थितीमध्ये सावरकर प्रेमी नाहीत परंतु सावरकरांना बदनाम करणाऱ्यांना गेल्या अडीच वर्षामध्ये सरकारचं समर्थन होतं आणि आज सुदैवाने असं दळभद्री सरकार महाराष्ट्रातून गेलेलं आहे एक हिंदुत्ववादी सरकार महाराष्ट्रात आलेलं आहे नव्याने सत्तेवर आलेलं हे सरकार सावरकरांचा वारसा सांगणार आहे परंतु या सरकारला आम्हाला एक नम्र विनंती करावी अशी वाटते की गेल्या अडीच वर्षाच्या काळामध्ये सावरकरांवर जी चिखलफेक झाली त्याचं परिमार्जन या सरकारने करावं या सरकारने सावरकरांचा वारसा जपणाऱ्या सावरकर स्मारकला हातभार लावावा सावरकर स्मारकाला मोठं करावं कारण सावरकर स्मारक गेली अनेक वर्ष आपल्या विचारांची सत्ता असो वा नसो सावरकरांचा सा विचार सर्व दूर पोचवण्यासाठी प्रयत्न करत आहे सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी एकनिष्ठपणे हा संपूर्ण जो गाडा आहे तो पुढे नेण्यासाठी संघर्ष केलेला आहे सातत्याने काम केलेलं आहे जेव्हा एबीपी बी पी माझावर मोर्चा निघाला त्याचं नेतृत्वसुद्धा रणजित सावरकर यांनी केलं सावरकर यांची जेव्हा बदनामी होते त्या बदनामीत तथ्य किती आणि सत्य किती हे जनतेला सांगणारी एक पुस्तिकासुद्धा रणजित सावरकर यांनी लिहिलेली आहे आणि या पुस्तिकेमध्ये सावरकर विरोधकांचा जो मुखवटा आहे तो उर्बाडून काढण्याचं काम केलेलं आहे रणजित सावरकर हे सावरकर स्मारकचा चेहरा आहेत या रणजित सावरकरांना विधान परिषदेची उमेदवारी मिळणार अशा प्रकारची चर्चा गेले काही दिवस आहे नवं सरकार आल्यानंतर ही चर्चा अधिक जोरात सुरू आहे या चर्चेने जोर धरलेला आहे सावरकर हे हिंदुत्ववादाचे आयकॉन होते परंतु सावरकरांच्या वंशजांना त्यांनी केलेल्या त्यागाचं फळ मिळणं दूरच राहिलं परंतु त्यांचा अजून छळ झाला हा छळ मानसिक होता आणि सावरकरांच्या निधनानंतर सुद्धा अनेक वर्ष तो सुरू होता अलीकडे हा छळ करण्यामध्ये राहुल गांधींनी आघाडी घेतली आणि सावरकरांच्या वंशजांचा सा छळ पुन्हा एकदा त्यांनी नव्याने सुरू केला ज्या महात्म्याने या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी सर्वोच्च त्याग केला त्याची अशा प्रकारे निंदा नालस्ती झालेली पाहून सावरकरांच्या वंशजांना अतोनात त्रास झाला आणि हा त्रास पचवून त्यांनी सावरकरांचा विचार सर्व दूर नेण्याआधी सर्व ते प्रयत्न करून पाहिले सावरकरांचा विचार सर्व दूर घेऊन जाण्यासाठी ज्या मशाली गेल्या अनेक वर्षात देशात धगधगत पेटत आहेत रणजित सावरकर ही त्यातली सगळ्यात प्रखरतेने धगधगणारी मशाला आहे रणजित सावरकरांना विधान परिषदेची उमेदवारी मिळणार आहे अशी चर्चा सुरू आहे या सरकारला गेल्या अडीच वर्षामध्ये महाविकास आघाडीने ज्या काही घोडचुका केल्या आहेत सावरकरांची जी काही निंदा नालस्ती केली आहे आणि ही निंदा नालस्ती करणाऱ्यांना जे काही पाठबळ दिलेलं आहे त्याचं जर परिमार्जन या सरकारला करायचं असेल तर रणजित सावरकर जे सावरकरांचे नातू आहेत त्यांना खरोखरच विधान परिषदेची उमेदवारी देण्यात यावी जेणेकरून सावरकरांचा जो विचार आहे तो विधिमंडळात सुद्धा गरजेल आपल्याला कदाचित माहीत नसेल की विधानसभेला पूर्वी कायदे काउन्सिल नावाचं उफराट नाव होतं परंतु मराठीत घुसखोरी करणाऱ्या परकीय शब्दांना हद्दपारी करून अस्सल मराठी शब्द देण्याचं जे व्रत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अंगीकारलेलं त्याच व्रताच्या अंतर्गत सावरकरांनी विधानसभा हा नवा शब्द दिला आणि हाच शब्द आज प्रचलित आहे त्यांनी असे अनेक नवे शब्द दिले जे विधानसभेच्या कामकाजाशी संबंधित आहे तर ज्या सावरकरांनी हिंदुत्वाची मशाल देवत ठेवली ज्या सावरकरांचा देशाच्या स्वतंत्रता आंदोलनामध्ये सिंहाचा वाटा आहे त्या सावरकरांना मानवंदना देण्याआधी त्यांचा विचार पुढे घेऊन जाणाऱ्या रणजित सावरकर यांच्यासारख्या व्यक्तीला जर सरकारने राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेची आमदारकी दिली तर तो खरंच एक मोठा निर्णय असेल राज्य सरकारची मानसिकता स्पष्ट करणारा निर्णय असेल आणि या निर्णयामुळे सावरकरांच्या वंशजांना एक दिलासा देण्याचं काम सावरकरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचं काम सरकारकडून होईल अशा प्रकारची सावरकर प्रेमींची अपेक्षा आहे आमचा हा विचार जर आपल्याला पटला असेल आवडला असेल तर हा व्हिडिओ जरूर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी अशा प्रकारचे हिंदुत्वाच्या विचाराला पुढे घेऊन जाणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा हा चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार आणि धन्यवाद